माझ्या वाढदिवसानिमित्त जाहिरातीचे बोर्ड व इतर कुठल्याही प्रकारचा खर्च टाळून सदर रक्कम ही समाज उपयोगी कामासाठी वापरावी. कित्येकांना कोरोना लसीकरणासाठी नाव नोंदणी करणे जमत नाही, तसेच नोंदणी केलेल्या ठिकाणी लस घ्यायला जायला काही अडचणी असेल तर आपल्या स्तरावर त्यांना शक्य तेवढी मदत करावी हीच माझ्यासाठी वाढदिवसाची अमूल्य भेट असेल व या निमित्तानं प्रत्येकानं परिसरात किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे असे आवाहन सुमित कोल्हे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त झाड लावून स्वतःपासून सुरुवात केली आहे. सुमित कोल्हे यांचा 14 मार्च रोजी वाढदिवस असून वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत सुमित कोल्हे यांच्या संकल्पनेतून संजीवनी फाउंडेशनच्या वतीनं दिनांक 13 मार्च पासून ज्येष्ठ नागरिकांची कोरोना लसीकरणासाठीची नावनोंदणी ते लस घेईपर्यंत त्यांचा पाठपुरावा संजीवनी ई बस गावोगावी पाठवून मोफत करण्यात येणार आहे. या नाव नोंदणीचा शुभारंभ आज ब्राह्मणगाव येथे सुमित कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. ग्रामीण भागातील ग्रामस्थांना कोरोनाची लस घेण्यासाठी ऑनलाईन नाव नोंदणीसाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सुमित कोल्हे यांनी सामाजिक बांधिलकी जपत या अभियानास सुरुवात करून ग्रामस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी हातभार लावला असून वाढदिवसानिमित्त हा उपक्रम त्यांनी सुरू केला. त्याबद्दल उपस्थित ग्रामस्थांनी त्यांचे यावेळी आभार मानले. याही गावातील व वाड्यावस्त्यांवरील ज्येष्ठ नागरिकांनी आपली नावनोंदणी या अभियानाद्वारे करून घेतली आहे. सुमित कोल्हे यांनी वाढदिवसानिमित्त पर्यावरणाचा संदेश देत अनावश्यक खर्चाला फाटा देत केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे. सुविधा यांनाच त्या मिळाल्या आहे, पण त्यांच्या वाढदिवसानिमित्त मिळाल्या आहे ते आम्हाला सोयीचं झालं लस घ्यायला. त्यांनी वाढदिवसानिमित्त केल्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि कोटी कोटी धन्यवाद. तालुक्याचे नेते माननीय सुमितदादा कोल्हे यांच्या संजीवनी फाउंडेशनच्या मार्फत सुमितदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त आज जी कोरोना लसीच्या नोंदणीची जी ही मोहीम राबवली त्यांनी वाढदिवसानिमित्त, अतिशय छान असा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. ब्राह्मणगाव येथील ज्येष्ठ नागरिकांना जी नोंद करायची होती, ऑनलाईन नोंद होती, याच्याबद्दल कुठली माहिती नव्हती किंवा इथं सोय नव्हती. सुमित दादांनी व त्यांच्या सर्व टीमनी या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून सर्व ज्येष्ठांची नोंदणी करून घेतली व त्यांना पुढील मार्गदर्शन देखील किती तारखेला लस आहे, कोणत्या वेळेला आहे ते देखील करणार आहेत. तर सर्व ब्राह्मणगाव येथील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांच्या वतीनं मी सुमित दादा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो व त्यांनी जो उपक्रम हा या ठिकाणी राबवलेला आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मध्ये संजीवनी एज्युकेशनने जो कार्यक्रम आखलेला आहे गोर गरिबांच्या जनतेच्या अति महत्वाचा कार्यक्रम आहे, कारण खाजगीमध्ये जर आपण लस घ्यायला गेलो तर आपल्याला पैसे लागतात. आजच्या या युगामध्ये टंचाईमध्ये महामारीमुळे करोनामुळे कोणाला काम नाही धाम नाही, त्याच्यामुळे जनतेला पैसे उपलब्ध होत नाही. मग हा जो कार्यक्रम त्यांनी जो आखलेला आहे हा जनतेच्या एकदम हिताचा आहे. सुमित दादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो मोठा प्रोग्राम केलेला आहे त्यांचं आयुष्य असंच कणाकणाने वाढत जाऊ, त्यांना भरपूर आयुष्य मिळावे असे आमच्या गावच्या वतीने अभिनंदन. खऱ्या अर्थानं गेल्या अनेक दिवसांपासून वाढदिवसांच्या शुभेच्छा मिळत आहेत, त्यांचा मी सर्वप्रथम नम्रपणे स्वीकार करतो व सर्वांना धन्यवाद देतो. गेल्या मागच्या वाढदिवसापासून तर ह्या वाढदिवसापर्यंत जे लॉकडाऊन आपण सर्व सामोरे जात आहोत त्याच्यामध्ये संजीवनी फाउंडेशननी अनेक उपक्रम हाती घेतले, तर त्याच अनुषंगाने यावेळेस मी एक आवाहन केलं की जर आपण बघितलं आज कोरोनाने पुन्हा एकदा एक त्याचं रुद्र रूप धारण केलेलं आहे. कोपरगावमध्ये आज देखील 30-35-40 ॲक्टिव केसेस आढळत आहेत, त्यामुळं कुठंतरी गर्दी आपण टाळली पाहिजे आणि हा खर्च जो आहे गावोगावी बोर्ड लागणं किंवा चौकाचौकात ठीक आहे आपण कार्यकर्ते म्हणणार नाही, मित्रच म्हणाल मी, कारण सर्वसामान्य नागरिक आहे मी. लहानचं मोठं या तालुक्यात झालं, शिक्षण इथं झालं, सर्व मित्रच आहेत ते त्यांच्या परीने त्यांचा व्यक्त करण्या भावना व्यक्त करत असतात, त्यांचाही मी आदर व्यक्त करतो. पण आज ज्या प्रसंगातून आपण जात आहोत त्यामुळे मला एक त्यांना आव्हान करायचं होतं की आपण जो काही खर्च होतो बरंच अनेक आज फ्लेक्स बोर्ड म्हणा किंवा हार गुच्छ बुके आपण शाल आणतो याला फाटा देऊन कुठंतरी समाजोपयोगी जर आपण उपक्रम करू शकलो तर त्याचा निश्चितच आज सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होईल. म्हणूनच आज जेव्हा कोविड व्हॅक्सिनेशनची जी काही ड्राईव्ह चालू झालेली आहे तर अनेक शहरामध्ये सुशिक्षित लोकांनासुद्धा तो फॉर्म भरताना अडचणी येतात, तर आमचा जो ग्रामीण भागातील जो काही वर्ग आहे
त्या लोकांनी काय करायचं, ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल्स नाही त्यांनी कसं त्याच्या सामोरे जायचं. त्यामुळे जो काय आपली संजीवनी फाउंडेशनची ई बस आहे, तर त्या ई बस आम्ही कल्पना आमच्या आली थोडीशी, तर आम्ही ती राबवण्याचा प्रयत्न केला. जी सुसज्ज अशी लॅपटॉप 20-22 लॅपटॉप त्याच्यामध्ये असतात, तर ती टीम आम्ही गावोगावी आता चालू केलेली आहे. आजपासूनच तिचं आपण ब्राह्मणगावपासून सुरुवात केलेली आहे. त्याला उदंड प्रतिसाद मिळालेला आहे. त्याच्यातून एक लक्षात आलं की खरोखर लोकांचे तिथं समस्यांना सामोरे जावं लागतंय रजिस्ट्रेशनचं. तर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना जो काही स्लॉट असेल त्याचा आपण देण्याचा प्रयत्न करतो आहे. बऱ्याच जणांना मिळालेला देखील आहे. तर त्यांनासुद्धा पुढचे जे काही बाकी गावं आहेत, आम्ही आमच्या जे काही मित्रपरिवार आहे त्यांना आवाहन केलं आहे की बस प्रत्येक गावात तर येणारच आहे, पण आपण आपल्या आपल्या परीने हा जो काही खर्च असतो वाढदिवसासाठी तो न करता आपण समाजा उपयोगी जो काही जे काही आपण उपक्रम राबवू शकतो, किंबहुना त्याच्याही नंतर म्हणजे रजिस्ट्रेशन नंतर काही वयस्कर व्यक्ती असेल, जाण्याचा येण्याचा काही प्रश्न असेल, तर तो आपण स्वतःच्या गाडीमध्ये वाहनामध्ये जर सोशल डिस्टन्सिंग पाळून त्यांना जर कधी लसीकरण करून आणलं तर त्याच माझ्यासाठी खरं शुभेच्छा असतील असं मला वाटतं. आणि त्याच पद्धतीने आज पर्यावरणाचा जर विचार केला आपण, तर हार बुके ह्याचा हे आणण्यापेक्षा तर जर तुम्ही शुभेच्छाच जर द्यायच्या असतील तर एक तो उपक्रम झाला लसीकरणाचा, आणि दुसरा जर आपण वृक्षारोपण जर आपण वाढदिवसानिमित्त माझ्या असो किंवा आपल्या स्वतःचा जरी असेल, प्रत्येकाने माझं एक त्यांना आव्हान असेल की आपण एक वृक्ष लावून त्याचं संगोपन, वृक्ष लावणं सोपं आहे पण त्याचं संगोपन करणं खरं अवघड असतं, तर तेच आपण वृक्षारोपण करून त्याचं संगोपन देखील आपण करावं अशी माझी या वाढदिवसानिमित्त माझी सगळ्यांना एक आव्हान असेल. धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे जो काही खर्च जो काही आपण करणार होतो त्याला फाटा देऊन जी काही रक्कम होईल ती त्याच्यामध्ये आम्ही स्वतः वैयक्तिक माझ्या वतीने सुद्धा आपण एक करून जवळपास आमचा एक मोठं नियोजन आहे. कम्प्युटर जे काही झडपी जे काही माध्यमिक शाळा असतील त्यांना आम्ही याच्यातून जी काही रोख रक्कम किंवा जे काही त्यांच्या परीने त्यांना जे काही शालेय साहित्य वाटप असेल अशा सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही त्यानंतर प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जे गरजवंत विद्यार्थी असं शेवटच्या घटकापर्यंत ह्या जे काही गोष्टीतून जे काही फुलना फुलाची पाकळी म्हणून आम्ही ते एक उपक्रम त्या ठिकाणी राबवणार आहोत. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.